उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि नक्कीच तुम्ही कुठेतरी फिरायचा प्लॅन करत असणार आहे, मग अशा वेळी प्रवासात खूप उपयोगी पडणारा हा पाऊच आहे. याच्यामध्ये तुम्ही मेकअपचं सामान ठेवू शकता, तुमचे इनर्स ठेवू शकता किंवा इतर कोणतंही छोटं मोठं सामान अगदी आरामात यात येतं. हा बनवायला अतिशय सोपा आहे, अगदी 5 मिनिटात बनतो. चला तर मग सुरू करूया. नमस्कार, मी उज्ज्वला पाटील, फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर मग पाऊच बनवायला घेऊयात. खाली फ्युजिंग पेपर ठेवलाय, त्याच्यावर मस्त जाड कॉटनचं कापड ठेवलंय आणि त्याला इस्त्री करून घेतली, कारण फ्युजिंग पेपर त्याला चिटकून बसतो. 15 इंच लांबी, 13 इंच रुंदी एवढं कापड तुम्हाला हवंय. त्याला मधोमध मी फोल्ड केलंय आणि इथून मी 1.5 इंचावर मार्किंग केलंय. त्यानंतर इथून तुम्हाला 3 इंच घ्यायचंय, एक सरळ रेषा ओढायची आहे आणि ही जी रेषा आहे ती सरळ खालीपर्यंत ओढून घ्या. आता जो भाग तुम्हाला दिसतोय तेवढा कट करून घ्या, जसा व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय. आता हा जो पीस आहे तो सेम आपल्याला इकडे सुद्धा कटिंग करायचा आहे, तर मग तोच सेम पीस मी इकडे ठेवला आणि मार्किंग करून घेतलं. आणि जसं मार्किंग केलंय तसंच परत एकदा कटिंग करून घ्यायचंय, म्हणजे दोन्ही बाजूने आपलं सेम कटिंग झालंय. आता याला उघडून घेते, उघडल्यानंतर याचा आकार काहीसा असा दिसेल. आता इथे बघा, ही कापडी पिशवी घेतली आहे जी प्रत्येक घरात आपल्याला मिळते आणि अगदी त्याच मापाचं मी हे कापडी पिशवीचे 2 पीसेस कट करून घेतलेत, कारण दोन्ही मी लावणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही सिंगल पीस पण ठेवू शकता. तर इथे मी डबल घेतले कारण पाऊच चांगला मजबूत बनेल आणि ताठपणा राहील त्यात. याच्या चारही बाजूंनी मी टिपा मारून घेतल्यात, म्हणजे कापडी पिशवी आणि आपलं फ्युजिंग पेपर लावलेलं कापड, कॉटनचं कापड, दोन्ही व्यवस्थित अटॅच होईल. चारही बाजूंनी टिपा मारल्यानंतर याच्यावर मी पिन्स लावल्या होत्या हलू नये म्हणून, त्या काढून ठेवल्या. आता इथे बघा, या दोन कोपऱ्यात मी मार्किंग केले कारण तिथून आपल्याला फोल्ड करायचंय. तर हे अशा प्रकारे फोल्ड करायचंय बरोबर कोपऱ्यातून आणि जिथपर्यंत हा चौकोन येतोय तिथे एक लाईन ओढून घ्या. सेम आपल्याला या बाजूने पण करायचंय, कोपऱ्यात फोल्ड करून जिथपर्यंत तो चौकोन आलाय तिथे एक मार्किंग करून घेतला. आता हे दोन्ही मार्किंग आहेत, तर एका मार्किंग पासून दुसऱ्या मार्किंग पर्यंत जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय तसा टेप तुम्हाला ठेवायचा आहे आणि हे अंतर मोजून घ्यायचंय. तर एका लाईन पासून दुसऱ्या लाईन पर्यंत माझं आलंय 11.5 इंच, तुमचं थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. आता त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय मार्जिन साठी, म्हणजे 12.5 इंचाची आपल्याला एक पट्टी कापायची. तर इथं मी ही पट्टी घेतली आहे आणि याला मी फ्युजिंग पेपर लावून घेतलाय. 12.5 इंचाची आपल्याला कापायची आहे म्हणून 12.5 इंचावर मार्किंग केलं आणि तिथून मीला कट करून घेतलं. आता ही जी कापडी पट्टी आहे, जसं मी सांगितलेलं फ्युजिंग पेपर मी लावून घेतलाय खालच्या बाजूने. आता याची रुंदी याच्या एवढीच ठेवायची, ठीक आहे. तर याची ही रुंदी आहे 3.5 इंच, तर सेम त्या पट्टीची पण आपल्याला 3.5 इंच ठेवायची, ठीक. दोन्ही सेम ठेवल्यात तुम्ही बघू शकता. आता जसं मी सांगितलं, हिला मी फ्युजिंग पेपर लावून घेतला ह्या पट्टीला आणि त्याच्यावरून मी परत कापडी पट्टी ठेवली, म्हणजे हे सुद्धा मजबूत बनेल आणि याच्या चारही बाजूने टिपा मारून. आता या पट्टीला आपल्याला झिप लावायचे, म्हणजे चेन लावायचे आहे. तर याला मधोमध बरोबर दुमडून घ्या आणि दाबून घ्या, म्हणजे एक लाईन तयार होईल, सेंटर लाईन. बरोबर त्या सेंटर लाईनवर मधोमध कटिंग करून घ्या, म्हणजे हे दोन सेम पीसेस होतील. आता इथे मी ही झिप घेतलेली आहे आणि झिप आपल्याला या दोन्ही पट्ट्यांवर अटॅच करायचे. तर याच्यावर मी या पट्ट्या उलट्या ठेवल्या आणि एका कडेने मी टिप मारणार आहे आणि ही टिप मारताना आपला नेहमीचाच दाब मी वापरलेला आहे, सिंगल दाब वापरायची गरज नाही. टिप मारल्यानंतर ही जी बाजू आहे झिपची ती मी पट्टीकडे उलटवून घेतली आहे आणि इथे दाब टिप मारून घ्यायची, म्हणजे झिप व्यवस्थित बसेल. सेम अशाच प्रकारे दुसरा जो कापडी पीस आहे तो पण आपल्याला असा उलटा ठेवून इथे टिप मारून घ्यायची आहे आणि टिप मारल्यानंतर परत दाब टिप सुद्धा मारायची, सेम प्रोसेस राहील. आता इथे सेम दाब टिप मारून घ्यायची, म्हणजे शिलाई मार्जिन पट्टीकडे ठेवायचंय आणि मग वरून दाब टिप मारायची. झिप त्या पट्टीला व्यवस्थित अटॅच झालेली आहे. आता इथे जी ही जी झिप आहे हिला मी खाली ओढून घेते आणि इथे तोंड बंद करून घेते. तर मी अगोदर कटिंग करणार होते पण म्हणलं अगोदर तोंड बंद करावं याचं शिवून आणि मग कटिंग करावं. तर इथे अगदी चिटकवून ठेवायचंय आणि मागे पुढे करत लॉक करून घ्यायचंय. या ब्रेकमध्ये आपण केसांविषयी बोलणार आहोत, जसे की दही. दही हे एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. बऱ्याच वेळेला वेळ अभावी म्हणा किंवा लावायची झिपझिप म्हणा,
किंवा घरात उपलब्ध नसेल तर अशा वेळी आपण दही लावायची टाळाटाळ करतो. आणि हे सर्व ओळखूनच ममाअर्थने आपल्यासाठी खास मार्केटमध्ये दह्यात पासून बनलेला शॅम्पू आणि कंडिशनर घेऊन आलेले आहेत. हा आहे त्यांचा ममाअर्थ कर्ड स्मूथनिंग शॅम्पू विथ कर्ड अँड केराटिन फॉर स्मूथ अँड शायनी हेअर. आणि त्याचबरोबर हा आहे ममाअर्थचा कर्ड स्मूथनिंग कंडिशनर विथ कर्ड अँड केराटिन फॉर स्मूथ अँड शायनी हेअर. तर सर्वप्रथम आपण शॅम्पू विषयी बोलूया. जसं आपण आत्ताच बघितलं की याच्यामध्ये दही आहे. दह्यामध्ये स्मूथनिंग प्रॉपर्टीज असतात ज्याच्यामुळे केस मऊ मुलायम राहतात, शाईन करतात आणि हे एक उत्तम मॉइश्चरायझर सुद्धा आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये केराटिन सुद्धा आहे. केराटिन विषयी आपण ऐकलेलं आहेच, कारण केराटिन मध्ये प्रोटीन असतं ज्याच्यामुळे केसांना मजबूती येते आणि आपले केस फ्रीज फ्री राहतात. आणि हा शॅम्पू केसांना हळूवारपणे पण चांगल्या प्रकारे क्लीन करतो. आता बोलूया त्यांच्या कंडिशनर विषयी. तर कंडिशनर मध्ये सुद्धा दही आणि केराटिन आहे. जसे की दही मऊ मुलायम ठेवतं, केराटिन मध्ये प्रोटीन असल्यामुळे केसांना मजबूत ठेवतं. त्याचबरोबर याच्यामध्ये कोकोनट ऑइल आहे जे उत्तम मॉइश्चरायझर आहे. स्वीट आलमंड ऑइल आहे जे केसातील ड्रायनेस कमी करतं. म्हणजे ऑल ओव्हर तुमचे केस फ्रीज फ्री राहतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा शॅम्पू आणि कंडिशनर दोन्ही मेडसेफ सर्टिफाईड आहेत. ऑल हेअर टाईपसाठी चालतात. याच्यामध्ये कोणतेही हार्मफुल केमिकल्स नाहीत. नैसर्गिक तत्वापासून बनलेला आहे. ममाअर्थचा शॅम्पू आणि कंडिशनर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ऍपवर अवेलेबल आहे. तिथे जर तुम्ही माझ्या स्क्रीनवर दिसत असलेला कोड वापरला तर 20% डिस्काउंट मिळेल. याशिवाय तुम्हाला ममाअर्थचे सर्व प्रोडक्ट हे अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, पर्पल वर सुद्धा अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला ऑफलाईन खरेदी करायचं असेल तर तुमच्या शहरातल्या नजीकच्या दुकानात सुद्धा ते प्रोडक्ट अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला ममाअर्थचे बेबी प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर त्यांची ऑफिशियल ऍप, वेबसाईट, याशिवाय फर्स्ट क्राय आणि अमेझॉनवर सुद्धा अवेलेबल आहेत. ममाअर्थचे सर्व प्रोडक्ट्स हे टॉक्सिन फ्री असतात, प्लास्टिक पॉझिटिव्ह आहेत आणि नैसर्गिक तत्वांपासून बनलेले असतात. याच्यामध्ये हार्मफुल केमिकल्स नाहीत. याशिवाय यांचा एक चांगला उपक्रम म्हणजे तुम्ही ऑर्डर केलेल्या प्रत्येक प्रोडक्ट मागे ते झाड लावतात आणि त्या झाडाची संपूर्ण माहिती ते तुम्हाला सेंड करतात. 2025 पर्यंत 10 मिलियन झाडं लावण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. चला तर वळूयात आपल्या ट्युटोरियलकडे. आता ही तयार पट्टी आपल्याला इकडे ठेवून घ्यायची उलटी आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आता तुम्ही बघा त्या दोघांची रुंदी जर सेम असेल तर ठीक आहे, पण कमी जास्त असेल तर व्यवस्थित करून घ्या. जर जास्त होत असेल तर दोन्ही बाजूंनी तुम्ही कटिंग करू शकता. ठीक आहे, तर इथं माझी बरोबर आहे त्यामुळे मी इथे टिप मारून घेते. जसं मी सांगितलं, झिप लावलेली पट्टी जर रुंदीला जास्त होत असेल तर बरोबर त्या मापाची करून घ्यायचे जिथे आपण जोडतोय. तर इथे माझी बरोबर आहे आणि दोन्ही बाजूला मी टिपा मारणार आहे. इथे तुम्ही डबल टिपा मारून घ्या दोन्ही बाजूने. पट्टी जोडली गेलेली आहे. आता काय करायचं बघा, ही जी पट्टी आहे हिला सेंटरवर फोल्ड करायचंय आणि एक सेंटर मार्किंग करायचंय. बरोबर सेंटरवर मधोमध धरून इथे एक मार्किंग करून घ्या. सेम मार्किंग या बाजूला पण करायचंय. आता या पट्टीला जसे आपण दोन सेंटर मार्किंग केले तसेच आपल्याला या पीसला सुद्धा मधोमध पकडून मार्किंग करायचे, किंवा तुम्ही नॉच पण देऊ शकता. सेम या बाजूला पण. आता हे जे सेंटर मार्किंग केलेले आहेत ते आपल्याला बरोबर एकमेकांवर ठेवून पिन लावून घ्या. म्हणजे पट्टीचं सेंटर आणि खालच्या पॅटर्नचं सेंटर पिन लावून घेतली आहे. आणि सेम या बाजूला पण. हे सेंटर जोडणं खूप महत्वाचं आहे, म्हणजे पिन्स लावून घेणं महत्वाचं आहे. आता आपण इथे अशी टिप टाकायची इथून इथपर्यंत. तर सुरुवात कशी करायची बघा. अगोदर हा भाग जोडून घ्यायचा, नंतर वरचा भाग जोडायचा आणि मग या साईडचा भाग जोडायचा. सेम प्रोसेस दुसऱ्या बाजूला पण राहील. ठीक, तर इकडून सुरुवात करूया. प्रथम हा भाग जोडून घेऊया. एक सलग जोडायचे, तर इथून सुरुवात करूया. प्रवासामध्ये हे पाऊच खूप उपयोगाला येतात. असं बरंच आपलं सामान असतं छोटं मोठं की आपण डायरेक्ट मोठ्या बॅग मध्ये टाकू शकत नाही, कारण ते हाताला येत नाही आयत्या वेळेला. मग अशा पाऊचमध्ये जर तुम्ही ते ठेवलं आणि असे 2-3 पाऊच बनवून जर तुम्ही तुमच्या मोठ्या बॅग मध्ये टाकले, एका पाऊचमध्ये तुम्ही इनर्स ठेवले, एकामध्ये मेकअपचं सामान ठेवलं, एकामध्ये आणखीन बरंचसं छोटं मोठं सामान असतं जे प्रवासात उपयोगी येतं, असे छोटे छोटे पाऊच करून जर तुम्ही तुमच्या बॅग मध्ये ठेवले तर आयत्या वेळी तुम्हाला तुमचं छोटं मोठं सामान अगदी लगेच सापडतं, हाताला येतं आणि वेळ पण वाचतो आणि किटकिट पण वाचते. तर नक्की बनवा. तर बघा या बाजूची टिप टाकून झाली. सेम आपल्याला या बाजूला पण टिप टाकायची. तर सुरुवात करायची इथून. तर सेम आपल्याला टिप टाकून घ्यायची आणि याला मी जी आपली कापडी पिशवी असते त्याचं डबल अस्तर लावलंय, त्यामुळे हे खूप स्टडी म्हणजे कठीण झालेलं मजबूत झालेलं आहे.
तुम्हाला जर नसेल डबल लावायचा तर तुम्ही सिंगल अस्तर पण लावू शकता। तर या बाजूने पण टिप टाकून झाली आहे, मी इथं सिंगल टिपच तुम्हाला दाखवली आहे, पण तुम्ही डबल टिपा टाकून घ्या। आणि बघा हा पाऊच आपला रेडी आहे, पण ही याची उलटी बाजू आहे, आपण याला उलटवून घेऊयात सरळ बाजूने। तर इथे जी झिप लावलेली आहे ती खोलून घ्यायची आणि याला सरळ करून घेऊया। छान झालाय पाऊच, अगदी ताठपणा याच्यामध्ये आलाय कारण डबल अस्तर लावलेला आहे। तर बघा यात बरचसं सामान तुमचं येतं आणि दिसायला पण छान दिसतो। अशा प्रकारे हा पाऊच रेडी आहे, तर नक्की ट्राय करा। आणि हा कसा वाटला तुम्हाला मला खाली कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, तर लाईक करायला विसरू नका। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला शेअर करा। भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत। धन्यवाद।